नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी नेटवर्क या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आमच्यासोबत आहे एक प्रगतिशील शेतकरी. त्यांनी इथं ज्वारी या पिकाची खूप चांगल्या प्रकारे इथं शेती केलेली आहे, तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आमच्या शेतकरी बंधवांना तुमचं परिचय व पत्ता सांगा. माणिक रायसिंग जाधव, राहणार काटखेडा, पोस्ट हुडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. हो का, बरं. आपण सध्याला कोणत्या पिकाची इथं लागवड केली आहे? ज्वारी 2 एकर केली आहे, बायोटेक 3201. इराजी कोणती आहे? बायोटेक 3201. हो का, तर आपण ज्वारी या पिकाची किती एकरमध्ये लागवड केली आहे? 2 एकर. 2 एकरमध्ये आहे का? हो का. आपण पाण्याची व्यवस्था कशी केली आहे? पाणी नैसर्गिक देईल. हो का, वरचं. आणि यांना रासायनिक खते वगैरे कसं काय देता तुम्ही? यांना 18-18 मध्ये पेरणी केली. हां. आणि युरियाची दोन वेळा युरियाची शिप मारली. हो का. यांना फवारणी वगैरे कसं काय देतात? 3 वेळ फवारणी झाली. यांना ज्या वेळेला उगवण शक्ते त्या वेळेला फवारणी केली. पोंगा मरची. त्याच्यानंतर दुसरी आणखी कीड मोळा आल्यामुळे त्याला दुसरी फवारणी केली. तिसरी फवारणी आणखी त्याच्यावर केलो. युरिया मारल्याच्या नंतर आपण 3 फवारणी इथं केलेली आहेत, नाही का? हो, 3 फवारण्या झाल्या माझी. हो का, बरं. आपण ज्वारीची लागवण केल्यापूर्वी जमिनीची तयारी कशी केली? मशागत पलटी मारली. याला पलटी मारून वखरणी केली. वखरणी केल्यानंतर टिपणीने पेरणी केली. वखरणी बरे आपण ट्रॅक्टरनीच केली असेल? नाही, बैलानं वखरणी केली, ट्रॅक्टरनं पलटी मारली. हो का, बरं. आमच्या शेतकरी बांधवांना सांगा, तुमच्याजवळ सध्याला किती एकर आहे? 14 एकर शेती आहे माझ्याकडे. 14 एकर. हो. आणि पूर्ण वलित आहे की कोरडं? कॅनोलवर वलित आहे. कॅनोलवर आहे का? हो का. आणि तुम्ही ज्या पिकाऐवजी म्हणजे दुसरे कोणकोणते पीक घेता? मी सोयाबीन आहे माझ्याकडे, 6 एकर कापूस आहे माझ्याकडे, काही इतर पीक आहे चिल्लर किरकोळ मध्ये. हो का. हो. पाण्याची सोयाबीन आहे, 4.5 एकर सोयाबीन आहे. 4.5 एकर सोयाबीन आहे का? हो. पाण्या 6 एकर कापूस आहे. हो का. आणि ज्वारी उडीद मूग असं किरकोळ काही पीक आहे माझ्याकडे. पाण्याची व्यवस्था त्यांना चांगली असते का? पाण्याची व्यवस्था आहे, पण माझ्याकडे विहीर नाही, माझ्या नैसर्गिकवर चालू आहे माझं काम. हो का. तर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा, तुम्ही ज्वारी या पिकाची पेरणी कसं केली? पेरणी म्हणजे टिपणीने केली साहेब. टिपणीने केली का? हो. हो का. तर या ज्वारीला सध्याला किती दिवस झाले आहेत? ज्वारी पेरून 1.5-2 महिने झाले. त्याच्यावर मावा तुडतुडा पोंगा मर आली होती. हा. त्याच्यामुळे त्याला 3 फवारणी झाल्या. हा. सतत त्याच्याकडे देखभाल नेहमी चालते. मुख्यतः कोणता रोग आढळतो याच्यावर? याच्यावर ते मोळा, मोवा, पोंगामर, सफेद माशी, पोंगामर. त्याच्यावर नियंत्रण कसं काय करता तुम्ही? त्याच्यावर नियंत्रण म्हणजे मेडिकेअर. हां. आणि ते कोणता तरी रोग आहे, डब्बा आहे बाबा, त्याचं काही नाव मला आठवण येत नाही. त्याची फवारणी मी 50-60 मिलीप्रमाण वापरलो. हो का. आणि 60 मिलीप्रमाण माझा पोंगामर, कोणताही रोग माझ्या शेतीवर नाही आहे आज. हो का. बरं, आपण शेतीमध्ये या ज्वारीमध्ये आपण गवताची म्हणजे कसं काय तण वगैरे? हां, तण कसे काय? तण वगैरे निंदण केलं याच्यावर. हां. निंदण वगैरे आता चालू आहे की बंद आहे? सध्या बंद आहे, पण याच्या अगोदर निंदण झाले, वाढ झाली, निंदण झालेलं आहे. आणि युरिया 2 वेळ मारलेला आहे. युरिया तुम्ही किती दिवसानंतर युरियाची तुम्ही खते टाकता? पहिली वेळ जे युरिया मारले ते 25 दिवसाच्या नंतर मारलो. दुसरा युरिया जे झाला ते 45 दिवसाच्या नंतर मारलो. हो का. हो. आणि सर्व प्रथम तुम्ही फवारणी कोणती केली ज्वारीला? ते मेडिकेअर म्हणून आहे. आणि रोगर, या रोगरनं 50-50 मिलीच्या 2 फवारण्या केल्या. तिसरी फवारणी टाटा मेकेअर म्हणून आहे, ते फवारणी केली. हो का. तर तुम्हाला ज्वारी याच वर्षी लावली की दरवर्षी लावता तुम्ही? दरवर्षी लावतो सतत हीच ज्वारी. हो का. हो. आणि सध्या आपण म्हणजे इकडे मूग सुद्धा आपण इथे लावली, बाजूला मूग पेरलेला आहे. हो का. किती एकर सांगितलं आपण ज्वारीचा? 2 एकर ज्वारी आहे. 2 एकर आहे नाही का? आणि किती महिन्याचं पीक आहे हे? मूग आहे. मूग म्हणजे आता मूग 1.5 महिन्याचा मूग आहे. 1.5-2 महिन्याची ज्वारी आहे. ज्वारीला किती म्हणजे महिने किती? 1.5-2 महिने झाले. हो का. आणि 1.5-2 महिने म्हणजे 50-51 दिवस झाले. या म्हणजे एक या 2 महिन्यात आपल्या घरी येऊन जाते? हो, 2 महिन्यात. 2 महिन्यात म्हणजे आपण ज्वारी 2 महिन्यात ज्वारी येते काढणीला. हो का. तर आपल्याला या ज्वारीला पूर्ण खर्च किती आलं? या ज्वारीला सतत म्हणजे आता 550 रुपये प्रमाणे ज्वारीची बॅग, 2 बॅग 1100 रुपये, 1000 रुपये 1800. आणि 6 पोते युरिया टाकणं झालं याच्यावर. 6 पोते टाकले आपण? नाही, 2 वेळा. नाही, मी कुठे कुठे बघतो की 2 या 4 खूप असते. नाही, पण माझा युरियाचा पॉवर जास्त असल्यामुळे मला अनुभव आहे, त्याच्यामुळे मला युरियाचा वापर जास्त केल्यामुळे त्याचा अनुभव मिळाला मला. तुमची इथं ज्वारी पण खूप चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती झालेली आहे.
मान्य आहे मला, माझ्यासारखी ज्वारी मला, मी पुसद तालुक्याचा रहिवासी असल्यामुळे मी इकडे तिकडे फिरतो केव्हा केव्हा, त्याच्यामुळे माझ्यासारखी ज्वारी मला पण कुठे दिसली नाही अजून. तुम्हाला सर्व माहिती आहे आपल्याला, नाही का? माहिती म्हणजे मी इकडून तिकडून फिरतो, कोणाच्या शेतीमध्ये काय, आपल्या शेतीमध्ये काय, याबद्दल मी फिरत राहतो नेहमी. त्याच्यामुळे मला अनुभव आहे की जेवढा खताचा वापर करू, हे औषधीचा वापर करू, तसा पीक पाळणी चांगली राहील. पण आपल्याला ज्वारीच्या पिकामधून म्हणजे किती उत्पन्न होऊ शकतो? मला ज्वारी एकरी 15 ते 20 पोते व्हायला पाहिजे. किती? 15 ते 20 पोते, नाही का? 15 पोतेच्या वरते 20 आत होतेच. पण मागच्या वर्षी किती झालं होतं उत्पन्न? मागच्या वेळी 13-14 पोते होती, पण डुकराचा त्रास झाल्यामुळे डुकरांना नासाडी गेली. म्हणजे तुम्हाला रानडुकराचा पण इथं त्रास झालेला? नाही, रानडुकराचा त्रास झालेला, त्याच्यामुळे नासाडी झाली. इथं जंगल वगैरे जवळ आहे का? म्हणजे ते रानडुकर इथं फिरत? जंगल नाही आहे, पण नैसर्गिक जन अशी आहे की डुकरं नाले आणि कुठं खा वड्यान राहतात, त्याच्यामुळे ज्वारीमध्ये थोडा त्याला सहारा भेटते, त्याच्यामुळे ते डुकरं ज्वारीमध्ये राहू शकतात. हो का? आम्ही रात्रंदिवस पाळतो, तिथं जाळ करतो, लाईट लावतो, पण डुकरं काही थांबत नाही. डुकर एवढा रोड जवळ असून मी माझ्या शेतीमध्ये डुकराचं नुकसान होते. तर तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही थोडंसं सावध राहा, कारण की जंगली डुकराचं काय खरं नसतं की ते बराबर आहे, पण पोटासाठी राहावं लागते, पोटासाठी राहावं लागते. जर आज आपण जर राखण नाही केलं तर उद्या लेकरा बाळाला जेवारी तोंडात मिळणार नाही, तोंडातला घास जाते. पण तरी तुम्हाला काय ती सुविधा काय मिळते? मी मागच्या वेळेला तर डुकरासाठी केसेस केलेले, आतापर्यंत पैसे आले नाही आहे. 6 महिने नाही, 10 महिने झाले तरी पैसे अद्यापर्यंत आले नाही माझे. हो का? डुकराची केस केलेली आहे मी, गव्हाची आणि ज्वारीची. हो का? अजून पैसे आले नाही. शासन म्हणते पैसा शिल्लक नाही, पैसा कुठून पाठवू? तर आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही ज्वारी या पिकासाठी काय सूचित कराल? काय सूचित कराल म्हणजे आम्हाला जेवढं पीक येईल तेवढं आमच्या लेकरा बाळासाठी सुविधासाठी आम्ही करतो साहेब. हो का? म्हणजे उत्पन्न तुम्ही यावर्षी किती होऊ शकतो? म्हणजे मला एकरी 15 ते 20 पोतेच्या वर ज्वारी व्हायला पाहिजे, पण आता नासाडी जर झाल्यावर डुकराच्या नासाडीमुळे काही होऊ शकत नाही. वातावरण सुद्धा चांगलं आहे की कोमट आहे? साधारण मीडियम वातावरण ठीक आहे, पाणी भरपूर आहे यावर्षी. हो का? हो. तर तुम्ही काय नाव सांगितलं तुमचं? माणिक रायसिंग जाधव, राहणार काटखेडा, पोस्ट उडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र राज्य. हो का? तर माणिक भाऊ तुमचं खूप खूप आभार, तुम्ही आमच्या चॅनल सोबत जुळल्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार करतो. आपल्या कामातून काम काढून आमच्यासोबत तुम्ही सहभाग झाल्या त्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद. 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 हमारे चॅनल से जुड़े रहने के लिए बहुत बहुत धन्यवाद. वीडियो अगर पसंद आई है तो उसे लाइक करें, शेयर करें, और हाँ, अगर आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर लें और बेल आइकन को दबाना ना भूलें, ताकि आपको आने वाली वीडियोस की नोटिफिकेशंस मिलते रहें. धन्यवाद.